प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहनेरे गावात घडली आहे. ब्रेकअप नंतर प्रियकर प्रियसीच्या लग्नाला अडथळे आणत असल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. या घटनेत सदर युवक 55% भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहनेरे या गावात राहणाऱ्या गोरखा काशीनाथ बच्छाव या 31 वर्ष युवकाला मारहाण करत जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. कल्याणी गोकुळ सोनवणे या युवतीशी गोरखचे 3 वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेम प्रकरणाला कल्याणीच्या कुटुंबियांचा विरोध असल्याने त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले. गोरखेने मात्र कल्याणी आणि तिच्या कुटुंबियांकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र कल्याणीच्या कुटुंबियांनी गोरखासोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार देत कल्याणीचं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र गोरखाला ही बाब खटकली आणि त्याने कल्याणीचं लग्न जिथे ठरलं होतं त्या लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच रागातून आज दुपारच्या सुमारास कल्याणी सोनवणे यांनी तिच्या ह्या युवतीच्या आई वडिलांनी आणि भाऊ यांनी मिळून देवळा तालुक्यातील लोहनेरे गावात जाऊन गोरखा वच्छाव या तरुणाला मारहाण केली आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी देवळा पोलिसांनी कल्याणी सोनवणे सह तिचे वडील गोकुळ सोनवणे, आई निर्मला सोनवणे, भाऊ हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांना अटक केली आहे. त्यांच्या डोक्यात रॉड टाकून दिलाय. पहिले त्याचं लक्ष होतं, दुकानात होता तो मोबाईलच्या दुकानात, त्याचं मोबाईल लक्ष होतं. माऊन डोक्यात रॉड टाकला, रॉड टाकून तो बेशुद्ध पडला. त्याच्यानंतर रॉकेल टाकलं, 5 लिटरची बाटली होती, 2 पेट्रोलची बाटली सापडल्या तिथे. त्यांनी ते रॉकेल टाकलं आणि काडी लावून दिली आहे. मुलीने काडी लावली. कल्याणी कल्याणी काय पूर्ण नाव? कल्याणी गोकुळ सोनवणे. लोणेरला एकटीच होती का? नाही नाही, आई बाप दोन भाऊ. आणि काय तिचं याचा परिचय काय? प्रेमसंबंध. प्रेमसंबंध म्हणजे याचा नकार होता का? 7-8 नाही, दोघांचा नकार ना, दोघांचा तिच्या बापाचा नकार होता. मुलीने का बरं पेपर? 7 वर्षापासून होतं ना. मग आता ते त्यांनी 2-4 दिवस तिला कोण ठेवलं होतं, तिला मारलं हाणलं, थोडं बदलून गेलं दबाव टाकला त्यांच्या वतीनं. मुलीने 7 वर्षापासून होतं तिचं वालं. तुमचं नाव? संदीप काशीनाथ बच्चा. देवळामध्ये साधारण एक मगाशी 2:00 दुपारी 2:00 आसपास ही घटना घडलेली आहे. त्यामध्ये जो मुलगा आहे जखमी गोरख म्हणून जो जखमी आहे त्याला रॉडने मारून जाण्याचा प्रयत्न झालेला आहे. सदर जखमी व्यक्ती जो आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. यामध्ये ज्यांनी पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती व तिच्याबरोबर याच्यात असणारे तिचे भाऊ व नातेवाईक यांच्याकडे पोलीस ह्या प्रकरणाने तफ्तीश करत आहे. प्रथम दृष्ट्या सदर प्रकार जो आहे तो प्रेम प्रकारातून झाल्याचं निष्पन्न होत आहे, परंतु याच्यामध्ये पोलीस अधिक तपास करत आहे. यामध्ये तिचे आई वडील आणि 2 भाऊ जे आहेत हे तिच्याबरोबर होते. प्रथम दुसऱ्या जी माहिती मिळाली त्यानुसार हे दोघे एकमेकांचे लांबचे संबंधी असल्यामुळे मुलीच्या घरच्यांना यांच्या संबंधाला व लग्नांसाठी विरोध होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे, परंतु यामध्ये पोलीस अधिक तपास करत आहे. सदर व्यक्ती जी आहे तिला नाशिक शहरामध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. स्टेटमेंटच्या आधारावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया जी आहे ती देवळा पोलीस स्टेशन येथे चालू आहे. सध्या परिस्थितीत डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्या मुलाची परिस्थिती स्थिर आहे. त्यांनी जे काही स्टेटमेंट प्राथमिकदृष्ट्या दिलेलं आहे त्या आधारावर पोलीस पुढची कारवाई करत आहे. त्या संदर्भाने आत्ता माहिती जी आहे ते देणं कठीण राहील, कारण का हे नातेवाईक
ज्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता ते दुसऱ्या गावचे आहेत, त्यामुळे त्याला हुडकत आले होते अशा प्राथमिकदृष्ट्या माहिती पुढे येत आहे. प्रक्रिया चालू आहे सध्या.